खरीपाच्या पेरणीची वेळ येताच शेतकऱ्यांना लुटण्याचं तंत्र कृषी साहित्य विक्रेत्यांनी अवलंबिलं आहे. कंपनीच्या कुठल्याही खतांचा व बियाणांचा तुटवडा दाखवून शेतकऱ्यांना बोगस खते घेण्यास भाग पाडलं जात आहे. त्यांच्या विरोधात कृषी विभागाने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा नितीन उद्योजक नितीन मोहोळ यांनी पत्रकार परिषदेतून दिलाय. नुकतीच कृषी विक्रेत्याला मारहाण प्रकरणी नितीन मोहोळ यांनी बोलताना सांगितलं की कृषी विक्रेत्यांची तक्रार म्हणजे दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. अजित बियाण्यांच्या पोत्याची विक्री 800 रुपयात होणं अपेक्षित असताना ते 1200 रुपयांपर्यंत विकल्या जात आहे. कृषी सेवा केंद्रांमधील काळा बाजार थांबला पाहिजे, अन्यथा आंदोलन करू असा इशारा सुद्धा नितीन मोहोळ यांनी दिला. कृषी निविष्ठा विक्रेत्याला मारहाण प्रकरणी आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. पोलीस प्रशासन जर 50 लोकांच्या संघटनेच्या दबावाला घाबरत असेल तर माझ्याकडे 2500 ऑटो किंवा रिक्षा चालकांची संघटना आहे. ज्या पद्धतीनं आमच्यावर एकतर्फी कारवाई झाली त्या पद्धतीनं कृषी साहित्य विक्रेत्यांवर सुद्धा 420 कलमांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा नितीन मोहोळ यांनी केली. पत्रकार परिषदेला शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक राहुल माटोडे, सुनील राऊत, सचिन ठाकरे, संजय शेटे, पंकज सूर्यवंशी आदी उपस्थित होते. असे या अमरावती शहरामध्ये लूट चालू आहे जिल्ह्यामध्ये. मला ह्या ज्या बातम्या आपण दिल्या त्यानंतर इतके फोन आले आम्हाला सगळ्यांना की अतिशय चांगलं गेलं. आता मी काही किसान नेता नाही, मी एक शेवटचा शेतकरी आहे. माझे नाते एक सगळे शेतकरी आहेत, त्यांचे हाल मी बघतो किती वाईट हाल आहेत. आज 1800 रुपये डीएपीचं पोतं आहे. आता युरियाची भांडण अशी आहे की युरियाचं पोतं 266 रुपये आणि डीएपीचं पोतं 1800 रुपयाचं. बाकीचे इतके महाग खतं झालेले आहेत की तो गरीब शेतकरी युरियावरच आणि युरियाच टाकून आल्या जास्त करून. जे गरीब 4-5 एकराचे शेतकरी आहेत त्यामुळे ते युरियाचं त्यांनी आणि स्टॉक त्यांनी लिहायला पाहिजे. एकदम बारीकमध्ये तुम्ही जवळ गेल्याशिवाय तुम्हाला स्टॉक दिसणार असे बदमाश आहेत. त्यात तुम्ही जर ती पाटी पाहिली प्रत्येक दुकानाने ती पाटी लावणं कंपल्शन आहे. त्याच्यावर रेट अवेलेबल स्टॉक असं त्याच्यावर द्यायला पाहिजे, ते लिहित नाही. मग आम्ही कृषी अधिकाऱ्यांना फोन केल्यामुळे तिथे दोन कृषी अधिकारी आले आणि ते आल्यामुळं एकाने त्याच्यावर आमच्या समोर त्यांनी खडूनी लिहिलं. बाकी आम्ही पकडले त्यांनी लिहिलं नव्हतं. आता त्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले, जे काय केले आम्हाला काही फरक पडत नाही.